वेलकम टू महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंगचं कॅप राऊंड वनचं शेड्यूल समजून घेणार आहे म्हणजे फॉर्म कधी सबमिट करायचं आहे कधी कन्फर्म करायचं आहे कॉलेजची सीट अलॉटमेंट कधी होईल कॉलेजला विजिट कधी करायचं आहे आणि आपलं ॲडमिशन कधी कन्फर्म करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ बघा एम एस बी टी डिप्लोमा ॲडमिशन दोन हजार बावीस तेवीस कॅप राऊंड वन फॉर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग मग डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी हे शेड्यूल आहे डिस्प्ले प्रोव्हिजनल वाय प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स वीस आठ दोन हजार बावीसला बघा वीस तारखेला तुमचं काय होईल प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल म्हणजे कुठल्या कॉलेजमध्ये कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत ओपनसाठी किती सीट्स आहेत लेडीजसाठी किती सीट्स आहेत हँडिकॅपसाठी किती सीट्स आहेत त्याचं तुमचं इथे एक सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल कुठल्याही कॉलेजचं तुम्ही जिथे सीट मॅट्रिक्स चेक करू शकता ऑप्शन फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही जरूर चेक करा त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म एकवीस आठ दोन हजार बावीस ते चोवीस आठ दोन हजार बावीस बघा ह्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म फिअप करायचा आहे आता ऑप्शन फॉर्म कसा फिलअप करायचा आहे याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे बघा आता ॲक्च्युली तो व्हिडिओ जो बनवला आहे तो फर्स्ट इयर डिप्लोमाचा व्हिडिओ आहे फक्त तुम्हाला तिथे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा सिलेक्ट करायचं आहे आणि सेम प्रोसिजर तिथे फॉलो करायची देन डिस्प्ले प्रोविजनल अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड वन बघा फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर कन्फर्म झाल्यानंतर तुमचं सव्वीस आठ दोन हजार बावीसला तुमचं डिस्प्ले होईल का कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला येते बघा सव्वीस आठ दोन हजार बावीसला तुम्हाला समजेल कुठलं इन्स्टिट्यूट तुम्हाला अलॉट झालं आहे ते त्यानंतर ॲक्सेप्टिंग ऑफर सीट सत्तावीस आठ दोन हजार बावीस ते तीस आठ दोन हजार बावीस ह्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमची ऑनलाईन सीट ॲक्सेप्ट करायची आहे त्याच्यामध्ये तीन ऑप्शन असेल जिथे ऑटो फ्रीज सेल्फ फ्रीज आणि बेटरमेंट आता ऑटो फ्रीज काय आहे सेल फ्रीज काय आणि बेटरमेंट काय याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे कॅप्चर रूल्स अँड तर वेळ तुम्ही नक्की बघा त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे कारण हे रूल इथे महत्त्वाचे आहे तुम्हाला कुठलं कॉलेज फ्रीज करायचं आहे बघा त्यासाठी हे सर्वात कॅप इम्पॉर्टंट आहे तुम्ही कॅप्चर रूल्स अँड रेग्युलेशन समजून घ्या देन रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट तर तुम्ही तुम्हाला जी ऑफर झालेली सीट आहे तुम्ही जे ॲक्सेप्ट केली तर तुम्हाला इथे इंस्टॉल रिपोर्ट करायचं आहे सत्तावीस आठ दोन हजार बावीस ते एकतीस आठ दोन हजार बावीसमध्ये बघा तुम्हाला इथे सीट ऑफर झालेली सीट रुपीस ती ती ते शीवती ते शीवती तुम्हाला थाउजंड रुपीज तिथे ऑनलाईन पे करायचे आहे त्यानंतर तुमची सीट तिथे कन्फर्म समजली जाईल नंतर त्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये व्हिजिट करायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि तुमची सीट तिथे फायनल समजली जाईल तो पिरियड आहे सत्तावीस आठ दोन हजार बावीस ते एकतीस आठ दोन हजार बावीस हे बघा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी दिली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा साडला जिथे बेलायकॉन बटन ते प्रेस करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल थँक्यू